वातावरणामध्ये 2.5 PM घटकाचं प्रमाण वाढल्यामुळे चंद्रपूरचं वायू प्रदूषण धोक्याच्या पातळीवर येऊन थांबलेलं आहे. चंद्रपूर नेहमीच प्रदूषणाच्या बाबतीत पहिल्या 5 प्रदूषित शहरांमध्ये समाविष्ट राहिलेला आहे. उद्योगाचं जाळं, कोळसा खाणींचा वेढा आणि वीज केंद्र याच्यासोबतच दगडी कोळशांच्या स्वयंपाकासाठी केला जाणारा वापर याचा एकत्रित परिणाम वातावरणावर होत आहे. पर्यावरणाचे अभ्यासक डॉक्टर टीकाराम कोसे यांच्या मार्च महिन्यातील चंद्रपुरातील प्रदूषणाच्या स्थितीचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या निदर्शनास आलेलं वास्तव भयानक होतं. वातावरणात असलेले धुलीकण त्याचा आकारमान 2.5 μ आहे. त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. हे प्रमाण साधारणतः 50 ते 60 PM एवढं असायला हवं, मात्र चंद्रपुरात ते 134 ते 250 पर्यंत गेलेलं आहे. म्हणजे चौपटीने त्यात वाढ झालेली आहे. यातून वायू प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडली गेल्याचं भीषण वास्तव त्यांच्या निरीक्षणात समोर आलेलं आहे.